तुम्ही इथे या वेळेला काय करताय? हो कोणी बघितलं तर गजब होईल. हो दे काय तुम्हा पुरुषांना काय त्याच? मला कोणाला तोंड दाखवायची चोरी. अगं किती दिवस धीर धरायचा मी, तुला बघितल्याशिवाय राहलं नाही. म्हटलं शेंडी तुटवा पारंबी, आज तुला भेटायचंच. आता पारंबी तुटायचीच वेळ आली आहे. म्हणजे मी गरोदर आहे, मला दिवस गेलेत. हाव सगळ्यांपासून लपवतो नाकी नऊ आले तो. मी काय करू काही सुचत नाहीये मला. तू कशाला घाबरतेस? मी आहे ना. आहे ना काय? काय करणार तुम्ही? थोडे दिवस थांब, मी इथून तुला घेऊन जाईन. पण तोपर्यंत कसं तोंड द्यायचं सगळ्यांना? ही गरोदरपणाची लक्षणं पण अशी आहेत की आपोआप दवंडी पिटतात. कशी बशी लपवत फिरते, आता अवघड झालंय. त्यात त्या सावीला मी गरोदर असल्याचं कळलंय. ती घरातून नाहीशी झाली तोपर्यंत ठीक आहे, पण ती परत आली आणि तिने तिचं तोंड उघडलं तर जीव घेतील माझा. गोविंदा सगळीकडे जाऊन आलो पण कुठेही पत्ता लागला नाही. आता फक्त शेतावर जायचं बाकी राहिलंय. तू इथे काय करतेस? ते मी विजयला शोधायला आले होते. या वेळेस लहानपणी रुसायचा तेव्हा नाही का इथेच येऊन बसायचा? अगं पण आता लहान राहिलेला नाही तो. नाही मी म्हटलं कुठली जागा सुटायला नको. नाही का आप्पा? एकदा मी बघून घेतो. आप्पा मी पाहिलंय ना सगळं. नीट पाहिलंयस ना? हो अहो सांगते ना मी नीट बघितलंय. दरवाजा बंद करतोय. चल आणि एक लक्षात ठेव, पुन्हा कधी रात्री जिथे येऊ नकोस. चल गुण आणि काय ग येतेस ना? हो चल ये. नाही भागीरथी, असा हात पाय गाळून नाही चालणार. काहीतरी मार्ग हा काढायलाच हवा. परीक्षा घेते ती आपली, तिला म्हणाव घ्यायची तेवढी परीक्षा घे. जानकी जरा जयरामला सांग, दोघही जाऊन जरा बघून या कुठे येते. अग जा ना, उभी का तू? माई हे जपाला बसलेत. वा श्रद्धा भक्ती सगळं ठीक आहे, पण आज परिस्थिती काय, वेळ काय आणि याच चाललंय काय? एक भाऊ घरातून निघून गेला, एक भाऊ नाहीसाच झाला आणि याच काय चाललंय?
सतत जप जप आणि जप। जा बाई समजाव त्याला, म्हणाव इथे देव पाण्यात ठेवायची वेळ आली, आता तरी जागा हो म्हणाव। नारायणा विजय सावीचा पत्ता लागला का? कोणाला दिसले होते का? कोणी पाहिलं का? सांगा ना। सगळीकडे हुडकला, अख्खं गाव पालथलं, माळ नदीकाठची मंदिर सगळीकडे जाऊन आलो, पण त्या दोघांचा कुठेच पत्ता लागला नाही। मी अजूनही सांगते, आपल्या मुलीच्या नाहीस होण्याचा राग जगातल्या कुठल्याही बापाला येऊ शकतो। एक शब्द जरी बोललीस ना तरी मी तुला घराबाहेर काढ, काढून टाक। स्वतःच्या दातवाला बाहेर काढलंस, आता मलाही घराच्या बाहेर काढ। कालिंदी, कोणासमोर बोलतेस? कळतंय का तुला? चला जा। आता काय हो करायचं आपण? कुठे शोधायचं विजय सावीला? मी सांगतो, मला माहितीये विजय कुठे येते। तुम्ही आता इथे? काय झालं? सावीचा तपास लागला? नाही, सावी काही सापडली नाही, पण आता आमचा विजय बेपत्ता झाला। विजय बेपत्ता झालाय म्हणजे? वा वा, काय पण अभिनय, कमालीची सहजता आहे हो तुमच्यात। मी काय म्हणतो निळकंठराव, तुम्ही एखाद्या नाटक कंपनीत का भरती होत नाही? कसले कागद छापताय? नाटक करा आणि नोटा छापा नोटा, बरे मिळतात हल्ली। म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? पुन्हा तेच, पुरे झाला तुमचा अभिनय, आता सांगा विजयला कुठे ठेवलाय? अरे तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? नीच नराधम, अरे स्वतःसारखं सगळ्या जगाला समजू नकोस। जिभेला आवर घाल नाही तर तुझी जीभ हासडून हातात देईन तुझ्या। निळकंठा निळकंठा जरा शांत हो। अरे नारायणा, हा माझ्यावरती मी माझ्या जावयाचं अपहरण केलंय असा आरोप करतोय आणि तुम्हाला शांत राहायला सांगतोस? अरे खेटरांनी पूजा केली पाहिजे याची। नारायणा, तू ह्याच ऐकून ह्याच्या बरोबर मला जाब विचारायला आलायस ह्याच ऐकून? निळकंठा जरा माझा ऐकशील का तू? मला खात्री आहे तू असं काही केलं नाहीयेस। काही केलेलं नाहीये म्हणजे? अरे पण मी असलं कृत्य का करीन? माझा काय फायदा आहे? ओ भाऊजी, विजयराव आमची जावई आहे, आम्ही कसं असं करू? कसं म्हणजे? जसं निळकंठराव आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्यावर हात उगारला तसं। आता आम्हाला कुठे माहिती की तुम्ही येऊन असं कराल म्हणून? दादा, त्यांच्या घराची झडती घ्यायला स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल।